महाराष्ट्रातील जनतेवर मनसोक्त आणि बेभान राज्य केले ते आजूबाजूच्या परकीय सत्ताधीशांनी. जवळपास 300 वर्षे त्यांचा मनसोक्त कारभार चालत होता, जणू तो एक प्रकारे जुलूमच होता. सर्वसाधारण जनतेवर अफाट अन्यायी कर लादणे आणि त्याची बळजबरीने वसुली करणे हा त्यांचा दररोजचा नित्यक्रम होता. जमिनी कष्टाने कसायच्या आम्ही आणि आलेले सोनेरी पिकं या मुर्दांडांनी बेमुरतखोरपणे न्यायची. स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघायचे, पुरुषांना मुलाबाळांना गुलाम म्हणून राबवायचे आणि लोकांनी ते विना तक्रार सहन करायचे. हे गेले कित्येक वर्षापासून चालू होते. हे सर्वत्र घडत असताना एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. त्या तेजस्वी सूर्याने शहाजीराजांच्या प्रेरणेतून आणि माँसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाने इथल्या सामान्य जनतेचं स्वतःचं असं एक स्वराज्य निर्माण केलं. परकीय जुलमी सत्ता स्वपराक्रमाने नष्ट केली आणि मराठा सत्ता प्रस्थापित केली. संपूर्ण भारत काबीज करण्याच्या महत्वाकांक्षेने आलेल्या औरंगजेबाला धुडीस मिळवले. संपूर्ण भारत घेण्याच्या महत्वाकांक्षेने झपटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा वेढ्यात सापडलेला पुणे सुपे परिसर या तिन्ही राज्यांवर औरंगजेबाची एक हाती हुकूमत होती. तो दिल्लीवरून सतत त्या राज्यांना सैन्य व पैसा पाठवित असे. मात्र छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या पराक्रमाने आणि वाणीने मराठा समाजात एकी निर्माण केली. त्यांच्यातील गुणांची वेळोवेळी कदर केली. तसेच मराठा तितुका मिळवावा या सूत्राची जपणूक करत स्वतंत्रप्रेमी व पराक्रमी माणसांना एकत्रित केली. औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी दक्षिणेतील राजकारणाची माहिती असलेला बादशाह होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान सारख्या पराक्रमी सरदाराला यमसदनी पाठवल्यानंतर तो जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही, औरंगजेबाची हिंमत झाली नाही. शिवाजी महाराजांनी तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी एकांपेक्षा एक जीवाला जीव देणारे मित्र गोळा केले. महादेवाच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली आणि एका स्वरांत घोषणा दिली, हर हर महादेव. महाराष्ट्रातल्या मावळ खोऱ्यापासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला. साम, दंड, भेद यांचा उपयोग करत वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि मग त्यांनी नंतर मागे वळून बघितलेच नाही. एका मागून एक गड किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त केला. वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला, पडून गेला म्हणून शाहिस्ते खान वाचला. शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करताना येणाऱ्या हरेक संकटांना धीराने सामोरे गेलेच. पण त्यात त्यांना त्यांच्या सवनगडींनीही त्यांना समर्थ साथ दिली. सिंहगड घेताना तानाजी पडला, खिंड लढविताना बाजीप्रभूने छातीचा कोट केला. मुरारबाजी, महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यांनी आपले रक्त दिले, प्राणाचे बलिदान दिले, आपले प्राण दिले आणि त्यातूनच स्वराज्य आकाराला आले. जिजाऊ माँसाहेबांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आणले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यानंतर सर्वसामान्य जनतेला सिंहासनावर बसलेला आपला महाराजा पाहायचा होता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून घेण्याचा आग्रह करण्यात आला. महाराजांनी आपल्या माता माँसाहेब जिजाऊ आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करून राज्याभिषेक करून घ्यायचा असे ठरवले. काशीचे प्रसिद्ध पंडित गागाभट्ट धार्मिक विधी करण्यासाठी आले. स्वराज्याची राजधानी रायगड ठरली. हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला. लोकांनी एकच जय जयकार केला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर झाला.